नमस्कार, कसे आहात मंडळी? स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आज आपण बनवूया कोजागिरीसाठी खास असं पौष्टिक मसालेदार दूध. त्यासाठी मी इथे 12 ते 15 बदाम 4 ते 5 तास पाण्यात भिजत घातले होते. त्याला आपण असं सोलून घेऊया. तुम्ही आदल्या रात्रीही भिजत घालू शकता. असे सर्व बदाम मी सोलून घेतले. आता इथे मी थोडंसं गरम दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोड्याशा केशराच्या काड्या ॲड करत आहे. याला छान मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊया. दूध गरम हवं. आता इथे एक मिक्सी जारमध्ये मी 3 मोठे चम्मच साखर घेणार आहे. आणि त्यातच 2-3 हिरव्या छोट्या इलायची दळून घेणार आहे. ते दळून झाल्यानंतर मी त्या सेम जारमध्ये बदाम ॲड केलेले आहेत आणि पाणी घालून त्याची अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. इथे पातेलं तापायला ठेवलं आहे. यात मी ॲड करते हे 4 कप दूध. कप म्हणजे साधारण 1/2 ते 1.5 लिटर दूध असेल. ह्या दुधाला उकळी आली आहे. आता गॅस फ्लेम मंद करा, म्हणजे स्लो करा, आणि दूध आपल्याला 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर आटवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण दळलेली साखर आणि वेलची पूड घालूया. साखरेचे प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार ठरवा. त्याला छान मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये आपण ऍड करूया बदामाची पेस्ट. आपल्याला दूध खूप जास्त आटवायचं नाही, आपल्याला बासुंदी बनवायची नाही, आपल्याला मसाला दूध बनवायचं आहे, त्यामुळे 7 ते 8 मिनिट पुष्कळ होतील. आता ह्यामध्ये केसर घातलेलं दूध ॲड करूया. याने दुधाला हलकासा पिवळसर कलर येईल आणि केसरमुळे त्याची टेस्ट अजून छान होईल. त्याच्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स चे काप करून घातले आहेत, जसे की पिस्ता बदाम आणि काजू. तुम्ही हवं तर यात चारोळी सुद्धा घालू शकता. आपल्या मसाला दूध तयार आहे. 7 ते 8 मिनिटं याला छान उकळवलं आहे. हे पहा, आपलं मसाला दूध तयार आहे आणि याला वरतून मी पिस्ता आणि केसरी सजवलं आहे. तर या शरद पौर्णिमेला नक्की बनवा मसाला दूध आणि आनंद घ्या. कोजागिरीचा सगळ्यांबरोबर साजरी करा. आपल्याला जर ही रेसिपी, ही कृती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत. तोपर्यंत बाय बाय.